राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाटिया कमिशनने 12:20 वेळ दिली होती आणि त्यांनी सर्व पक्षांना वेळा दिलेल्या आहेत. तिथे कम्युनिस्ट पार्टीचे लोक होते, आणखीन जनता दलाचे लोक होते, त्यांना थोडं थोडं ते वेळ देतात आणि ते ऐकतायत की काय काय आहे. आम्ही सुद्धा आमचं म्हणणं मांडलं. त्याचा मुद्देदार असा आहे की आम्ही त्यांना सांगितलं की मंडल कमिशनने 54% ओबीसी आहेत, 27% आरक्षण दिलेलं आहे, लोकसभेने जे आहे ते मान्य केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या 9 जजेसने सुद्धा ते मान्य केलेलं आहे. त्या आणि तिथून तर खानविलकर साहेबांपर्यंत कोणीही आरक्षण नाकारलं नाही. तर ती ट्रिपल टेस्ट पूर्ण करा एवढंच सांगितलेलं आहे. ह्या ट्रिपल टेस्ट ज्या 3 टेस्ट त्याच्यापैकी 2 टेस्ट ह्या आम्ही जो कायदा केला अगोदरचा त्या कायद्याने त्या पूर्ण झालेल्या आहेत. 50%च्या वरती आम्ही जाणार नाही, आदिवासींच्या संख्येच्या प्रमाणे आम्ही देऊ वगैरे. तिसरी टेस्ट जी आहे एम्पिरिकल डाटा, तो डाटा आम्हाला तिकडे हवा आहे. तो डाटा करण्यासाठी हा तुमचा आयोग सरकारने नेमलेला आहे आणि आमच्या जवळपास सर्व पक्षांचं म्हणणं असं आहे की ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपला हा हे आयोग आहे आणि म्हणून ते आवश्यक आहे त्यांना ओबीसीना आरक्षण देण्यासाठी. फक्त 20-25 वर्ष झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आणखी त्यांना मिळण्याचा अधिकार अलुतीदार बलुतीदार सगळे ओबीसी वगैरे ह्या सगळ्यांना आपण आरक्षण देणं गरजेचं आहे. आणि 27 वर्षापासून हे सुरू आहे हे पण त्यांना सांगितलं. आणि तुम्ही हा आयोग एम्पिरिकल डाटा जो आहे, आम्ही अगोदर एक कमिशन जो होतं आमचं निरगुडे साहेबांचं, तो डाटा काही त्यांनी मान्य केला नाही. पण आता तुम्ही सगळे ज्या ह्याच्यातले आणखी अभ्यास केलेले किंवा काम केलेलं आहे या क्षेत्राचं, तर आपल्याला हा डाटा तुम्ही व्यवस्थित करून आम्हाला तुम्ही द्या. नंतर कोर्टाचा रिट आहे की लवकरात लवकर पूर्ण करा, तर त्यासाठी तुम्हीसुद्धा हा लवकरात लवकर आम्हाला डाटा पूर्ण करून द्या. आणि दुसरं आम्ही सांगितलं त्यांना की मध्य प्रदेशने जे आहे ह्या मध्य प्रदेशने वोटर लिस्टमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये तिथला असलेले कोण पंचायत सरकारी जे काही रेव्हेन्यू यंत्रणा आहे त्यांच्याकडे गावागावातली जे वोटर लिस्ट आहे त्यांना माहिती आहे. ह्या घरामध्ये कोण आहेत, वंजारी आहेत, विजयंती आहेत, दलित आहेत, मराठा आहेत, माळी माहिती आहे, तर ते तुम्हाला ते करून देतील. आमचं डिपार्टमेंटसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मदत करायला तयार आहे आणि त्याने ते 15 दिवसामध्ये मध्य प्रदेश तयार केलं. असं ती सुद्धा माहिती जी आहे आपल्याला गोळा करता आली तर ते बघा त्यांनी जसं केलं त्यासाठी तुम्ही त्यांना विचारणा करा तुम्ही काय केलं, बँगलोरने काय केलेलं आहे, चेन्नईने काय केलेलं आहे, याची सुद्धा तुम्ही माहिती घ्या. आणि हे त्याप्रमाणे आपल्याला कुठे कोर्टात ते टिकेल अशा रीतीचं हे द्या. त्याच्यानंतर मी सांगितलं त्यांना की हे मुंबईसारख्या शहरामध्ये की म्हणजे असे काहीतरी आम्ही कानात ऐकलं होतं की बा हे प्रांतीय वगैरे आहेत तर त्यांची मोजणी करायची नाही करायची काय करा. तर मी त्यांना सांगितलं की येणारे परप्रांतीय असतील मग ते त्याच्यामध्ये कुशवा आहे, कुर्मी आहे, विश्वकर्मा आहे, गुर्जर आहे, मणियार आहेत, सैनी आहे, जे कोणी आहेत ते सगळे येथे राहतात. त्यांना गव्हर्नमेंट सगळे सवलती देतं, मोफत घराची सवलत असेल तर त्याच्यामध्ये असतात, मतदानाचा अधिकार त्यांना दिलेला आहे, राखीव जागांमधून सुद्धा ते निवडून येत आहेत, खासदार सुद्धा निवडून आलेले आहेत की त्या परप्रांतात असल्या तरी सुद्धा त्या इथे खासदार म्हणून राखीव जागेवर निवडून येतात. तसं या लोकांची सुद्धा गणना जी आहे, यादव आहेत ते ओबीसी आहेत, सैनी आहेत ते ओबीसी आहेत, तर असे जे आहेत वेगवेगळ्या प्रांतातले त्यांची नावं वेगळी असतील पण ते ओबीसी आहेत त्यांचीसुद्धा माहिती घेणं आणि त्याप्रमाणे हा आकडा ठरवणं गरजेचं आहे. तर अशा रीतीने जे आहे आम्ही सांगितलं की आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे की ओबीसींना 27% आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्या दृष्टीने तुमचं सहकार्य अपेक्षित आहे हे आम्ही त्यांना सांगितलं. आता काल एक म्हणजे मला हे कळत नाही
की आतापर्यंत म्हणजे हे जे सगळे आता आम्ही कायदे केले दोन तीन त्याच्यामध्ये एक मान्यच करायला पाहिजे की हे कायदे करत असताना आम्ही विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब यांनासुद्धा विचारलं आणि खरं म्हणजे त्यांनीसुद्धा आम्हाला त्याच्यात मदत केली. राज्यपालांच्या सह्यासुद्धा त्या दोन्ही आमच्या ज्या अध्यादेश पण आहे किंवा ॲक्टवर ज्या आहेत त्या झाल्या त्यांनी सहकार्य केलं. पूर्वीचे ज्या केसेस ज्या आहेत विकास गवळी विकास गवळी तर बावनकुळे जे आहेत त्यांच्या मार्फत आम्ही त्या विकास गवळींची सुद्धा चर्चा केली आणि त्यांना सांगितलं बाबा तुम्ही काय आता अडचणी निर्माण करण्यापेक्षा त्या पाठिया कमिशनरसमोर तुम्ही जा आणि सांगा तुमचं म्हणणं काय आहे ते उगीच कोर्टामध्ये जाऊन असं अडवणं काही बरोबर होणार नाही योग्य नाही होणार त्रास होणार आपल्या ओबीसींना. तर ते थांबले परंतु दुसरे राहुल वाकालची जी केस केली ते दुसरे राहुल वाक ते सुद्धा जळगावचे काहीतरी बीजेपीचे काही चिटणीस वगैरे ते आता तिथे गेले आणि त्यांनीही कालची ती केस मांडली. हा जो विरोध केला आपल्या कायद्याला ते राहुल वाक आणि इतर यांनी केले. आता मी फडणवीस साहेबांना सांगणार आहे की बाबा त्यांना आवरायला पाहिजे ना सगळ्या लोकांना. इकडे तुम्ही सगळे मदत करतात आणि तिकडे आपले लोक जाऊन विरोध करतात आणि मग अशा काहीतरी अडचणी निर्माण होतात हे काही बरोबर नाही. हा एक भाग. आजच्या याच्यामध्ये सगळे मुख्यमंत्री होते त्यानंतर उपमुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे होते वडेट्टीवार होते मुश्रीफ साहेब होते चीफ सेक्रेटरी वगैरे सगळे होते. त्यामध्ये काय होतं आपल्या ॲक्टला चॅलेंज केलं होतं. सन्माननीय कोर्टाने काय केलं की बाबा ते ॲक्ट बाजूला ठेवा. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना इलेक्शन घ्या मग इलेक्शन का नाही घेतलं. तर इलेक्शन कमिशनने सांगितलं की आमचे अधिकार त्यांच्याकडे घेतलेले आहेत आणि आता ते डिलिमिटेशन केल्याशिवाय इलेक्शन होणार नाही. अर्थात इलेक्शन कमिशनने आणखीन एक दोन ॲफिडेविट असे केले की पावसाळ्यामध्ये इलेक्शन घेता येणार नाही परंतु त्याच्याकडे काही लक्ष दिलं गेलं नाही किंवा लक्षात आणून दिलं की नाही की मला काही कल्पना नाही. तर मग कोर्ट काय म्हणाले की ते म्हणाले मग 11/3/22 त्यांनी ॲक्ट केला आणि तू सुरू केलं ना तुम्ही 11/3/22 तुम्ही जे काही काम केलं होतं तिथून तुम्ही पुढची प्रोसेस सुरू करा आणि 2 आठवड्याच्या आतमध्ये ही प्रोसेस सुरू करा. तर आता याच्यावर काय करायचं तर आता असं ठरलं की बा ठीक आहे इलेक्शन कमिशन जे आहे तर त्यांना सांगितलं प्रोसेस सुरू करायला तर ते प्रोसेस सुरू करतो तर करू देतात ना प्रोसेस सुरू. पण मग अशी चर्चा झाली की अजून डिलिमिटेशन झालं नाही. इलेक्शन कमिशनने सुद्धा त्यांचं काम जे आहे तर ते पूर्ण करायचं असेल असं तर काय करता येणार नाही. आज मुंबईचं इलेक्शन होईल उद्या सोलापूरचं होईल मग 4 दिवसांनी 8 दिवसांनी कोल्हापूरचं होईल असं पीसमिलमध्ये काही इलेक्शन होणार नाही. आणि ते तुमच्या मीडियामध्ये पण तुम्ही सांगितलं ना की आता हे सगळं पूर्ण करून पुन्हा एकदा डिलिमिटेशन वाढलेले हे सगळं जे काय असेल ते इतर हे तुमचे मतदार संघ वगैरे वगैरे आता तिथून मग ते सुरू केल्यानंतर जे वर्तमानपत्र आम्ही वाचलं की बा कुणीतरी असं सांगितलं की बा पावसाळाच येतो मग नंतर त्याच्यामुळे आणखीन काही दिवस आपल्याला जातील. तर आता हे सर्वस्व जे आहे इलेक्शन कमिशनवर जे आहे ते स्टँड घेतं आणि त्याप्रमाणे जे आहे सरकार त्यांना सहकार्य करेल. परंतु हो पण जुन्या प्रभाग रचना आहे त्या जे त्याने केले काम 11/3/22 त्याच्यानंतर त्यांचं काम त्यावेळेला अर्धवट होतं ना. 2017 प्रभाग रचना जरी असली तरी काही ठिकाणी जे आमचे आम्ही नगरसेवक वाढवलेले आहेत आमचा ऍक्ट आहे ना तो नगरसेवक वाढवले आहेत जिल्हा परिषद मेंबर वाढवले बरं त्या ऍक्टला सुद्धा कोणी चॅलेंज केलेलं नाही आणि आमचा नवीन ऍक्ट हा सुद्धा विचार घेतला नाही. ऍक्ट रिमेन्स ना. प्रशासक नगरपालिका
नाही ते ठीक आहे, त्यांचं म्हणणं की ओवरडू झालेलं आहे त्या इलेक्शन, ह्या इलेक्शन लवकर घ्या. तर आमचा सुद्धा प्रयत्न आहे लवकर घेण्याचा, काय आमचा प्रयत्न आहे. आणि तोपर्यंत भाटिया कमिशनचं सुद्धा रिपोर्ट लवकर यावा अशी सुद्धा अपेक्षा आहे. पूर्ण निवडणुका ज्या आहेत त्या ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत. काही पक्ष म्हणजे भाजपचा पक्ष म्हणतात की जिथे राखीव जागा होत्या ओबीसीच्या तिथे आम्ही आता जर खुल्या झाल्या असं आहे की आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये आणखीन काही जे काही प्रयत्न करता येईल ते प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या बरोबरच असाच ऍक्ट मध्य प्रदेशने केलेला आहे, त्याला सुद्धा काल आमच्या बरोबर त्या ऍक्टला सुद्धा चॅलेंज झालं. मग त्यांनी आज तारीख मागून घेतली, मग आज तारीख दिली. आता मध्य प्रदेश सरकारच्या वतीनं भारत सरकारचे मला वाटतं की अटॉर्नी जनरल कोण, तुषार मेहता, हां ते उभे राहिले. आणि मग त्यांनी मग सोमवारपर्यंत ते मी जे काही थोडंफार ऐकलं सोमवारपर्यंत त्यांनी वेळ मागितला. तर सन्मान्य कोर्टाने सांगितलं की सोमवारपर्यंत वेळ नाही, उद्या 2 वाजता परत आम्ही ते ऐकू. आता त्या तो निकाल काय होतो आहे ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. पण एक आहे की अशा रीतीने हा निकाल जर सगळ्यांना लागू झाला तर देशातल्या 54% लोकांचं नुकसान होणार आहे. कारण कुठलंही असं स्टेट नाही की त्याने हे जे इम्पेरिकल डाटा वगैरे काय गोळा केलेला आहे आणि तो ताबडतोब इलेक्शन घेऊ शकतो असं कुठलंही नाही. सगळे महाराष्ट्र जसा अडकला त्याच्याबरोबर मध्य प्रदेश, कर्नाटक, इतर सुद्धा हे अडकत चाललेले आहे. त्याच्यामुळं तुषार मेहता यांनी भारत सरकारच्या वतीनं इंटरव्ह्यून केलं असावं असं मला वाटतं. आजच्या बैठकीत एजीने रिव्ह्यू पिटिशन बाबत काही पर्याय समोर ठेवला आहे का, त्यावरती काही चर्चा? ते आता परत चर्चा करतात आणि ते हे पण पाहतात की मध्य प्रदेशचा पण काय निकाल आहे ते पण बघूया काय येतो ते. त्याच्यासाठी पण ते थांबले होते आज, कारण आम्हाला असं सगळ्यांना वाटलं की 11 वाजता सुरू झालं होतं ते, त्यांना परत 2 वाजेपर्यंत ते पोस्टपॉन केलं. 2 वाजता परत तुषार मेहता आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सोमवारपर्यंत वेळ द्या. तर त्यांनी त्यांना फक्त सांगितलं की उद्या 2 वाजता तुम्ही या. तर त्याच्यावर सुद्धा आता लक्ष आहे की काय काय होईल ते. तर एकूण परिस्थितीचा जो आहे अंदाज आम्ही तो घेतो आहोत आणि त्याच्यातून कसं काही मार्ग काढायचा तो आमचा प्रयत्न आहे. परंतु नाहीपेक्षा हा जो खेळ जे लोक करतात परत परत ह्या गोष्टीला चॅलेंज करणं सुप्रीम कोर्टात आणि महाराष्ट्र सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्र अडचणीत येतो त्याबरोबर बीजेपीची राज्यसुद्धा अडचणीत येत आहेत, देशातले सगळेच ओबीसी अडचणीत येत आहेत. हा विषय जर तुम्ही नेला नाही सुप्रीम कोर्टामध्ये तर मध्य प्रदेश पण येत नाही, कोणीच येत नाही, मग आपापल्या पद्धतीने ते बरोबर करत आहेत, काम करतच होते. नाही मी त्यांच्याशी बोलणार आहे. आता सुद्धा विकास गवळींच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी आणि आपल्या काय नाव चंद्रशेखर बावनकुळेंशी बोललो आणि त्यांनी त्याला घेऊन आले ते आणि त्याची समजूत घातली. पण हे राहुल भाग गेले तिकडे, आता ते राहुल गेले आम्ही काल होय राहुल भाग आहे आता काय करणार. तर ते पण आम्ही सांगू. पण आता काय आहे तर त्यांनी निकाल देऊन झाला तर मला अडचण दुखायचं वाटतं की एकीकडून जे आहेत बीजेपी सपोर्ट करते, ऍक्टसुद्धा मंजूर करण्यासाठी खालच्या वरच्या सभागृहामध्ये बीजेपीने पाठिंबा दिला, गव्हर्नरच्या सह्या घेतल्या, त्याच्यानंतर जे आहे त्यांची काही माणसं अशी जातात सुप्रीम कोर्टामध्ये. हा विकास गवळी जर गेला नसता हे काहीच होत नाही. आता विकास गवळींना थांबवलं तर राहुल विभाग गेले. आमचं म्हणणं असं आहे की फक्त महाराष्ट्राचं नुकसान होत नाही बापा हो, हे सगळ्या देशाचं नुकसान होत आहे. ठीक आहे ना, हो आम्ही सुद्धा जे आहे अशी जर वेळ आली निश्चितपणे आम्हाला ज्या जागा लढवायच्या असतील तिथे ओबीसीच्या ज्या असतील त्या जागा त्या त्याच्यावर आम्ही ओबीसीचे कॅन्डिडेट उभे करू. सर तुम्ही ज्या पद्धतीने आता राहुल किंवा गवळी यांचा उल्लेख करताय, मराठा आरक्षणाला सुद्धा विनोद सदावर्ती यांनी विरोध केलेला होता, कुठेतरी त्यांच्याही संदर्भात कुठला पक्षही आहे असं आपल्याला वाटतं का? मी असं आहे की मी माझा ट्रॅक बदलू इच्छित नाही, ते सगळं वेगळं आहे. मी ओबीसीच्या बद्दल बसलो
ओबीसीच्या बद्दल काय झालं त्याच्याबद्दल मी बोलतोय, तर बाकीच्या क्षेत्राबद्दल काही मला काही जास्ती काही माहिती नाही, मी ऑथेंटिकली बोलू शकतो. सर 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 थोडक्यात केंद्र सरकारने जी सर भूमिका घेतलेली आहे तुमच्या अशी इच्छा आहे की केंद्र सरकारने जर वेगळ्या पद्धतीने भूमिका घेतली सुप्रीम कोर्टाच्या इथे तर कुठतरी मला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे शिकू शकेल. असं आहे की मागच्याच वेळेला ज्यावेळेला विकास गवळीचा हा निकाल आला त्यावेळेला ती चर्चा झाली, त्यावेळेला सुद्धा आमच्या बरोबर मध्य प्रदेश आणि इतर सरकारांचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला म्हणजे आम्ही जेव्हा मागितलं की एम्पिरिकल डाटा द्या, त्यावेळेला भारत सरकारने सांगितलं की तो अवेलेबल नाही, तो एम्पिरिकल डाटा ओबीसीचा नाहीच म्हणून सांगितलं. त्यावेळेला तुषार पवार साहेब होते, तुषार मेहता ते काय अटॉर्नी जनरल वगैरे ते होतेच भारत सरकारतर्फे, ते त्यांनी सांगितलं की नाही हा ओबीसी डाटा नाही. नंतर आम्ही अडचणीत आल्याबरोबर आल्यानंतर ते महाराष्ट्र मध्य प्रदेश सरकार अडचणीत आलं, इतर सरकार आल्यानंतर ते मग आले आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं तिथे मांडलं की बाबा 4 महिने या सगळ्यांना द्यावं, म्हणजे वाढवून द्यावी, 4 महिन्यामध्ये आम्ही हे सगळं काम पूर्ण करतो आणि मग निवडणूक घ्यावी. मग त्यावेळेला ते झालं. आज परत महाराष्ट्र काल अडकला, मध्य प्रदेश आज अडकल्यानंतर आज परत भारत सरकारतर्फे तुषार मेहता आले. आमचं म्हणणं असं आहे की हो खरं आहे पंतप्रधानांनी आणि भारत सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हा ओबीसीचा प्रश्न जो अनेक वेळा सुप्रीम कोर्टामध्ये जे काही सांगण्यात आलं काय ते त्याच्या अपरोक्ष ते सोडून लोकांच्या भल्यासाठी पार्लमेंटने कायदे करून निर्णय घेतलेले आहेत आणि मग हा देशाच्या ओबीसीचा प्रश्न असेल आणि आहेच म्हणजे तर भारत सरकारने इंटरव्ह्यू करायला पाहिजे. मग काय अध्यादेश काढा, कायदा काढा, काय करायचं ते करा. माझी विनंती आहे त्या म्हणजे भाजपला सुद्धा सगळे राज्य अडचणीत येण्याऐवजी आपण या संदर्भामध्ये जर भारत सरकारनं जर एखादा अध्यादेश काढला आणि मदत झाली तर केवळ महाराष्ट्राला नाही अख्ख्या देशाला मदत होईल. आता चंद्रकांत पाटील सुद्धा हे सगळे आम्ही ऍक्ट वगैरे मंजूर करताना ते होते ना मंजूर करायला, फडणवीस साहेबांना सुद्धा विचारलं असं असं करतो, त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला ना सगळ्या गोष्टीला. मग फसवणूक नाही तर काय करायला पाहिजे ते सांगा, तुम्ही सांगा ना. आम्ही तुमचं ऐकायला तयार, आम्ही तुमच्याकडे यायला तयार. मी तर गेलो रूप 1-2 वेळा फडणवीसांच्या घरी गेलो, तुम्ही सांगा ना काय करा. तुम्हाला प्रेम आहे, तुम्हाला ओबीसीला आरक्षण द्यायचं असं म्हणता, मग तुम्ही सांगा काय करायला पाहिजे तर सांगा. आम्ही जे करतो त्याला तुम्ही पाठिंबा दे बरोबर आहे. आणि परत हे राहुल वाघ सारखे आणि असे लोक जातात आणि सगळ्या देशाला अडचणीत आणतात, काय करायला पाहिजे सर सांगा ना. फसवणूक नाही तर काय नीट म्हणजे काय करायला पाहिजे तुम्ही सांगा, किंवा काय कर. आमचं मन खुलं आहे, सरकारचं जे आहे तुमचं ऐकायला तयार आहे, काय करा तेवढं सांगा, आम्ही करतो. ते काय सांगायचं नाही काय. आणि आपण सगळ्यांनी मिळून जे काही ऍक्ट मंजूर केले त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये जायचं आणि आपण अडकतो म्हणून सगळं देश अडकतो. एका बाजूला पाठिंबा द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे एकूण असं चालेल ना. मग त्यांनी ह्या लोकांना जर आवडलं जसं ह्याला विकास गवडे त्यांनी कंट्रोल केलं तसं यांना आवडलं असतं तर अख्ख्या देशात अडचणी झाली. आज मध्य प्रदेश पण म्हणतोय त्यांच्यासाठी की वेळ द्या, अमुक करा तमुक करा. आणि त्याच्यासाठी खास भारत सरकारचे वकील आले तुषार मेहता वगैरे, आम्ही ऐकत होतो. आता उद्या परत 2 वाजता आहे असं की आयोगाला आम्ही 2 महिने दिले, त्यातला 1 महिना गेलेला आहे आणि आता आणखीन 1 महिना आहे. आणि मी आता जाऊन आलो तिथे, पूर्ण त्यांचा जो पॅराफर्निया बसलेला आहे त्या 5-25 पेक्षा जास्त लोक काम करतायत तिथे वेगवेगळ्या केबिनमधून, रात्रंदिवस त्यांचं काम चालू आहे. आजसुद्धा प्रत्येकाला 20-20 मिनटं भेट देऊन वेगवेगळ्या पक्षाचे म्हणणं ते ऐकून घेत होते, टिप्पणं करून घेत होते. माझं ते म्हणणं आहे की सगळ्या पक्षांनी जाऊन जे तिथे रिप्रेझेंट करायला पाहिजे, भाजपचे ते पण जातीलच, शिवसेना पण जाते आहे, काँग्रेसचे पण जाते आहेत जात आहेत. आम्ही आमचे प्रयत्न राहतील परत परत त्यातून काहीतरी मार्ग काढा हे सांगण्याचा. ठीक आहे.
धन्यवाद सर। थोडक्यात